नमस्कार मंडळी, आम्ही आज नवीन वनस्पतीची माहिती देण्यासाठी जंगलात आलेलो. मित्रांनो, माझ्यासोबत माझे सहकारी, माझ्यासोबत स्वामी आणि केतन आहेत. तर मित्रांनो, आम्ही आता तुम्हाला नवीन वनस्पती माहिती देतो. माझ्या हातात आहे, परंतु मी तिथं सविस्तर तुम्हाला माहिती सांगतोच. तर मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघत राहा. आणि नमस्कार मित्रांनो, प्रकाश कत्रे आयुर्वेदिक उपचार चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज तुम्हाला मी नवीन अशी आयुर्वेदिक जंगली वनस्पतीबद्दल माहिती देणार आहे. खूपच आयुर्वेदिक वनस्पती आहे मित्रांनो. तर तुम्हाला मी दाखवते कोणती वनस्पती आहे, बघा. तुम्ही ओळखलंच असेल कदाचित. ओळखला, सांगतो याचं नाव. मित्रांनो, याला म्हणतात कडुकंद. आमच्या ग्रामीण भाषेत कडुकंद म्हणतात, काही वराहकंद म्हणतात आणि काही डुकरकंद पण म्हणतात. आता मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक एरियानुसार नावंही कदाचित वेगवेगळी असतात, परंतु आम्ही कडुकंद म्हणतोय. तर तुम्हाला कडुकंद, त्याचं गुणधर्मच कडू आहे मित्रांनो, खूप कडू आहे. आणि जेवढं जास्त कडू तेवढं गुणकारी पण जास्त आहे. तर मित्रांनो, त्याची माहिती सविस्तर मी देतोच, परंतु आमच्या ग्रामीण भागात आमचे बांधव याचं ह्या कडुकंदाच्या जे जमिनीत कंद असतो मित्रांनो, वेळेला याच्या आता खाली जर तुम्ही खोदला तर जमिनीत मोठा असा कंद निघणार. आता मी हे कंद हा छोटा आहे, बघा, हा दिसतोय तुम्हाला. हा कडुकंद आहे, याला आलेला फळ आहे, छोटे छोटे आलेत पण बघा, तुम्हाला दाखवतो मी. बघा, दिसतात हे छोटे छोटे आलेत असे. हे बघा, छोटे छोटे आलेले आहेत असे, याला वरती पण येतात. आणि खाली जमिनीत जो कंद असतोय तो मोठा असतो, तर तो अत्यंत गुणकारी असतो. आणि हा पण गुणकारी आहे, पण मित्रांनो तो मोठा असतो. तर कडुकंद मित्रांनो काय करतात आमचे बांधव, हे जमिनीतून खोदून काढतात आणि सोलून वगैरे घेतल्यानंतर त्याच्यात चकत्या पाडतात, म्हणजे वळ्या पाडतात. आणि रात्रभर वाहत्या पाण्याचे प्रवाह ठेवल्यामुळं त्याच्यातला कडूपणा निघून जातो आणि ते शुद्ध होतात. म्हणजे कडूपणा निघल्यामुळं त्याची चव चांगली लागते आणि नंतर ते शिजवून खातात. तर मित्रांनो, याचा अत्यंत असा गुणकारी उपयोग आहे. कडुकंद जर आपल्या जर कोणाला शारीरिक कमजोरी असेल, लैंगिक कमजोरी असेल किंवा शीघ्र वीर्यपतन असेल, तर मित्रांनो कडुकंद काय करायचा, त्याचं सोलून घेतल्यानंतर चकत्या पाडायच्या. चकत्या पाडून तो गाईच्या दुधात शिजवून घ्या. शिजवून घेतल्यानंतर सुकट ठेवायचा. सुकट ठेवला तर परत त्याचं चूर्ण करायचं, एकदम बारीक बारीक चूर्ण केल्यानंतर तुम्हाला शीघ्र वीर्यपतन किंवा लैंगिक कमजोरी असेल तर काय करायचं, 2 चमचे कडुकंदाची चूर्ण केलेली पावडर, 2 चमचे खडीसाखर, त्याचं सेवन तुम्ही सकाळ संध्याकाळ उपाशीपोटी करा. आणि सोबत गाईचं दूध, 1 ग्लास गाईचं दूध का 1/2 ग्लास असेल मिळेल तसं गाईचं दूध सेवन करा. त्याच्यात तुम्हाला अत्यंत रिझल्ट चांगल्या पद्धतीने मिळेल आणि फरक पडणार मित्रांनो. दुसरी गोष्ट अजून, कडुकंद जर आपली एखादी जखम झाली, जखम झालेल्या ठिकाणी जर तुम्ही कडुकंद जर घासून त्याची जर लेप दिला तर जखम लवकर बरी होते. मित्रांनो, बऱ्याचशा जणांना मूळव्याधीचा आजार असतो. जर मूळव्याध कुणाला असेल तर मी वर सांगितल्याप्रमाणे कडुकंदाचं चूर्ण 2 चमचे, 2 चमचे खडीसाखर गाईच्या दुधात उपाशीपोटी सकाळ दुपार संध्याकाळ घ्या. मूळव्याधीत मित्रांनो तुम्हाला आराम पडेल आणि खूप लाभदायक आहे. दुसरी गोष्ट, तुमची एखाद्या जागी जर तुमचं भाजलं तर भाजल्यामुळं जर जखम होते भाजल्याचं, तर ते कडुकंद जर तुम्ही घासून त्याचा जर लेप लावला तिथं तर ती जखम पण बरी होते आणि तो वर्ण पण जाण्यास मदत होते. आणि तसेच मित्रांनो, कडुकंदामुळं आपली जी प्रतिकार शक्ती आहे वाढवण्यास खूपच मदत होते. याच्यात कॅल्शियम सुद्धा भरपूर प्रमाणात आहे, त्याच्यामुळं आपलं जे हाडाचे आजार, सांधेदुखी वगैरे, कंबरदुखी, पाठदुखी यालाही आराम मिळतो. याच्यात कॅल्शियम मित्रांनो भरपूर प्रमाणात आहे. तसेच तुमचा जर घसा खवखवणे, घसा दुखणे किंवा काही घशाला सूज आली तर मित्रांनो काय करायचं, कडुकंदाचे हे पानं घ्यायची, ही पानं याचा रस काढायचा. आणि पानं ही घ्या, कडुकंदाची पानं बघा कशी असतात, बघून घ्या खात्री करून. कडुकंदाची पानं घेतली, याचा रस काढायचा. रस काढून तुम्ही जर
गरम पाण्यात टाकला तो रस, आणि जर गुळण्या केल्या तर तुम्हाला घसा खवखवणे किंवा घसा दुखणे किंवा घशात जे आलेले सूज त्याच्यात आराम मिळेल मित्रांनो। तर मित्रांनो हा प्रयोग तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आराम मिळेल। कशी वाटली मित्रांनो कडुकंदाची माहिती, आवडली ना? जर आवडली असेल तर मित्रांनो माझ्या चॅनलला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इतरांना माहीत व्हावं म्हणून शेअर करा। धन्यवाद।